चला आलेत का सर्वजण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा रोज या योजनेसंदर्भात काहीतरी नवीन बदल काहीतरी नवीन अटी शर्ती रोज काही ना काही नियम बदल काही ना काही रोज अपडेट या योजनेसंदर्भात येत आहेत आता बघा काय माहिती आलेलं आहे अतिशय दमदार नवीन निर्णय नवीन अटी शर्ती आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही सर्व माहिती तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आता नवीन तुम्हाला काय करायचं आहे बघा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे लक्षपूर्वक ऐका ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांना परत ऑफलाईन फॉर्म द्यायचा आहे का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पुन्हा तुम्हाला ऑफलाईन फॉर्म द्यायचा आहे का याबद्दल अपडेट आलेले आहे नवीन बदल आलेला आहे नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नियम पुन्हा बदलले शासन निर्णय लवकरच नवीन अटी काय बघा नवीन अटी काय जो निर्णय आहे शासन निर्णय तो लवकरच येणार आहे नवीन जी आर तसेच नवीन अटी आहेत तर यामध्ये काय बदल होणार आहेत ते सर्व माहिती अगोदर झालेली आहे ती माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा चला काय माहिती आलेलं आहे सर्व माहिती आपण आता जाणून घेऊया हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे राज्यभरातून या योजनेबाबत चर्चा आहे महाविकास आघाडीकडून या योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली आहे ठीक आहे टीका वगैरे चालूच आहे तर या योजनेच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत पुन्हा एकदा बदल करण्यात आल्या आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून याचा निर्णय शासन निर्णय लवकरच लागू करण्यात असल्याचे सांगितले जात आहेत लवकरच याचा जी आर वगैरे येईल मित्रांनो याचा जी आर जो आहे नवीन जी आर लवकर त्याचा नवीन जी आर लागू केला जाणार आहे शासन निर्णय म्हणजेच जी आर लवकर त्याचा नवीन जी आर येणार आहे आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम पुन्हा बदलले आता काय महत्वाचा जो बदल आहे काय महत्वाचा तो बदल होणार आहे तो बदल जाणून घेणं खूप गरजेचं आहे बघा कोणता तो महत्वाचा बदल आहे तो बदल बघा काय होणार आहे हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा महत्वपूर्ण ऐका तर नवविवाह ज्या महिलेचं लग्न झालेलं आहे नवविवाह झालेला आहे त्या महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नाही म्हणजे विवाह नोंदणी करण्याची पण गरज नाही आता बघा हा महत्त्वाचा बदल आहे कारण नुकतंच लग्न झालं आणि लगेचच विवाह नोंदणी शक्य नसते त्यामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे शासनाच्या लक्षात आलेल्या आहे त्यामुळे विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर बघा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार बघा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावाग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे विवाह दाखल्यानुसार म्हणजे विवाह दाखल्याच्या जागी तुम्ही रेशन कार्ड तुमच्या पतीचं जे रेशन कार्ड आहे नव विवाह तुमचा नवविवाह झाला असेल नवीन विवाह आता लगेचच तुमचा नवविवाह झाला असेल तर तुमच्या पतीचं डॉक्युमेंट्स म्हणून रेशन कार्ड तिथे लागणार आहे आणि एखाद्या महिलेचा जन्म बघा आता अजून पुढे बघा महत्त्वाची माहीत आहे एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल आणि तिने महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ घेता येणार आहे यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनेक नवीन नियम लागू केले जाणार आहेत यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा यामध्ये अजून काही ना काही बदल रोज काही ना काही बदल होणार आहेत आता हे का बदल महत्वाचा आहे जी अपडेट आहे नवीन बदल आहे याबद्दल निर्णय पण होईल जी आर पण येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे की नवविवाह महिलेचं जे काही विवाह नोंदणी आहे ती लगेच शक्य नाही त्यामुळे विवाह नोंदणी पण लागणार नाही काही टेन्शन नाही म्हणजे तुम्ही आता टेन्शन घेत होते की नवविवाह झालेला आहे मग आता विवाह नोंदणी करणं करणे पडेल किंवा हे करणं पडेल ते करणं पडेल तेच जास्त काही टेन्शन घेऊ नका तुमच्या पतीचं रेशन कार्ड तिथे चालणार आहे ओके तर हे तुमचं टेन्शन मिटलं तसेच आता ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यांना परत ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे काय काय नवीन अटी शर्त आहेत काय नवीन माहिती आलेल्या आहे ती माहिती पण समजून घ्या पहिला आपण एक एक प्रश्न बघणार आहोत जे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्याचं उत्तर मी आता देतो हे बघा पहिला प्रश्न सर एका मोबाईलवर अनेकांचे फॉर्म भरले तर चालेल का शंभर टक्के चालणार आहे तुम्ही किती पण फॉर्म एका मोबाईलवर भरू शकता त्यानंतर सर परराज्यातील महिलेचा जन्म असेल तर नवऱ्याचे कोणते डॉक्युमेंट सबमिट करायचे प्लीज सांगा <tschaftswẩm> <worldwide> सर परराज्यातील महिलेचा जन्म असेल तर नवऱ्याचे कोणते डॉक्युमेंट एल सी शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे रेशन कार्ड पण लागू शकतं जिथे जिथे ऑप्शन आहे तिथे तिथे तुम्ही एल सी कुठे रेशन कार्ड असं तुम्हाला लावायचं आहे शंभर टक्के या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल परराज्यातील महिला असेल तर ओके त्याबद्दल तुम्हाला नियमबद्दल पण सांगितलं की तुम्हाला आता विवाह नोंदणी पण शक्य नसेल तर ते करण्याची पण गरज नसणार त्याचं जी आर वगैरे सर्व माहिती पुढे येईलच आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे बरं आता बघा हा महत्त्वाचा प्रश्न आहे समजून या काय माहिती आहे सर मी अंगणवाडी सेविका आहे तुम्ही म्हणतात की ऑफलाईन फॉर्म अंगणवाडीत जमा करायचे नाही परंतु आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून सारखे मेसेज येतात की ऑफलाईन फॉर्म जमा करून घ्या बघा आता एक अंगणवाडी सेविकांनी हा प्रश्न मांडलेला आहे तर या ताईने हा प्रश्न मांडलेला की तुम्ही म्हणतात की मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही जरी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर ज्यांचा फॉर्म ऑनलाईन भरला गेलेला आहे मोबाईलवरतून किंवा कम्प्युटर कॅपवरतून ज्यांचा ऑनलाईन फॉर्म भरला गेलेला आहे त्यांना परत ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरजच नाही राईट तर बघा इथे काय म्हटलेलं आहे मग की जे अंगणवाडी सेविका आहे त्यांनी म्हटलेला आहे की ऑफलाईन फॉर्म अंगणवाडीत जमा करायचे नाही परंतु आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून सारखे मॅसेज येतात म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फॉर्म जमा करा हे बघा काय म्हटलं वरिष्ठांकडून सारखे मॅसेज येतात की ऑफलाईन फॉर्म जमा करा म्हणजे बघा त्यांनी इथे म्हटलेलं आहे ना ऑफलाईन फॉर्म जमा करा म्हणजे ठीक आहे ज्या महिलेचा फॉर्म हा ऑनलाईन भरला गेलेला नाही त्या महिलांचा तुम्ही ऑफलाईन फॉर्म घेऊ शकता असं तिथे आहे नियममध्ये म्हणजे आता ज्यांचा ऑनलाईन फॉर्म भरला गेला त्यांना गरजच नाही ना ऑफलाईन फॉर्म द्यायची बरोबर आहे की नाही मग ज्यांचा फॉर्म सबमिट झालेला नाही ज्यांचा फॉर्म ऑनलाईन भरला गेलेला नाही त्यांना ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज आहे आणि तोच ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविका घेतील आणि तो ऑनलाईन करतील सेम प्रोसेस आहे सिम्पल आहे राईट परंतु जरी आता म माझी एक गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक आहे का सपोज तुमच्या गावात शहरात वगैरे जिथे अंगणवाडी सेविका येत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तुम्ही जरी ऑनलाईन फॉर्म पण भरलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगत असेल अंगणवाडी सेविका की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर मला त्या फॉर्म भरण्याची जी काही प्रिंट आहे ते प्रिंट आहे ती पावती आहे ती मला द्या आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही लावले आहेत ती पण मला जॉरॉक्स त्याची द्या तर असं जर तुम्हाला सांगत असेल तर देऊन टाका काही हरकत नाही कारण ते काय म्हणत आहेत आता आता मी अनेक ठिकाणी बघतलं बघितलं की अनेक ठिकाणी असं पण चालू आहे की ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन फॉर्म ज्यांनी ना सॉरी ऑनलाईन फॉर्म ज्यांनी भरलेला आहे ना त्यांची जी फॉर्म भरण्याची पावती आहे ती त्यांच्यापासून घ्यान डॉक्युमेंटचे जॉरक्स पण घेऊन टाका असं अंगणवाडी सेविका घेत आहेत आणि त्यांना वरून आदेश आलेले आहेत असं ते सांगत आहेत ठीक आहे जरी तुमच्या गावात एखाद तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला गेलेला आहे तुमच्या गावात जरी अंगणवाडी सेविका येत असेल तुमच्या घरी येत असेल आणि तुम्ही फॉर्म भरलात तुम्ही म्हणत असाल की माझा फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे मला ऑफलाईन त्यांची गरज नाही आणि ते जरी म्हणत असेल अंगणवाडी सेविका की तुम्हाला ऑफलाईन फॉर्म म्हणजे तुम्हाला जरी तुम्ही फॉर्म भरलेला आहे अंगणवाडी सेविका म्हणत असेल की तुम्हाला तुमची पावती मला पाहिजे पावती मग ते तुम्ही देऊ शकता काही टेन्शन नाही पावती देऊन टाकायची तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे ते जरी पावती वगैरे मागत असेल ना तर देऊन टाकायचं काही त्याच्यामध्ये काही एवढं टेन्शन नाही जरी तुमच्या घरी येत असतील तर ओके okay? तुम्हाला सांगत असतील सांगत असतील की आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत की तुम्ही ती पावती आम्हाला द्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही त्याची पावती त्यांना देऊन टाकायची काही टेन्शन नाही आलं लक्षात जास्त टेन्शन घ्यायचं नाही जरी कोणी आलं तर देऊन टाकायचे तसं तुमचा फॉर्मचं काहीच टेन्शन नाही तुमचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के भरला गेलेला आहे त्यामुळे टेन्शन दूर करा जास्त टेन्शन घेऊ नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची ही योजना आहे सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही कोणी या योजनेपासून दूर राहणार नाही सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ओके okay? चला पुढील प्रश्न आपण घेऊ आधारवर जन्मतारीख आणि सर एल सीवर जन्मतारीख सेम नाही मग काय करावं लागेल आता या प्रश्नाचं उत्तर ऐकून घ्या आता यांचं म्हणणं आहे की आधारवर जन्मतारीख वेगळी आहे आणि एल सीवर वेगळी आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लम तुमचंच नाही महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचा हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका एल सीच्या जागी तिथे जे दुसरं डॉक्युमेंट्स दिलेलं आहे ते तिथे टाकून द्या आधार कार्डवरती आधारचं टाका एल सीवरती तुम्हाला दुसरं तिथे रेशन कार्ड वगैरे ऑप्शन दिलं आहे ते तुम्ही टाकू शकता काही टेन्शन नाही आणि सेम एल सीवर टाकले तर काही एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही फक्त आधारवर जन्मतारीख महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट या व वयोमर्यादेत बसणे गरजेचे आहे तुम्हाला शंभर टक्के लाभ मिळणार आहे सर लिव्हिंग सर्टिफिकेटचे पर वोटर आय डी चलेगा क्या तर यांचं म्हणणं आहे की एल वर मतदान कार्ड चालेल का हो चालणार आहे फक्त मतदान कार्ड जे आहे ते तुमचं पंधरा वर्ष जुनं असणे गरजेचे आहे आलं लक्षात तर हे काही प्रश्न पण होते जे प्रश्न पण मी तुम्हाला सांगितला आहे आणि जे महत्त्वाचे बदल नवीन अटी शर्त येतात हो, त्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण नवीन अपडेट येत आहे जी पण नवीन माहिती येत आहे छोटे असो किंवा मोठी असो सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं बघा खाली सबस्क्राईब नाव आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद